गुड मॉर्निंग स्टूडेंट। काल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण सोडवलेलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी स्टेप्स सांगितल्या होत्या आठवायला। त्या स्टेप्स तुम्ही पाठ केलेल्या असतील लिहून। त्यामध्ये आपण बघितलं होतं की सुरुवातीला सहगुणक समान करायचे, समान असतील तर प्रश्नच नाही, आणि त्यांची चिन्ह जर समान असतील तर त्या ठिकाणी त्यांची वजाबाकी करायची असते, आणि चिन्ह जर भिन्न असतील तर बेरीज करायची असते। एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी तुम्हाला संपूर्ण सर्व समीकरणं सोडवता येऊ शकतात। आता आपण समीकरणं सोडवूया। दुसऱ्यामध्ये म्हणजे पेज 5 वरती जे काही सामायिक समीकरणं सोडवा दिले आहेत त्यामध्ये आपण घेऊया 1.1 सराव संख्या। म्हटलं दुसऱ्यामध्ये पेज 5 मध्ये जे काही गणित दिलेले आहेत त्यापैकी आपण पहिलं समीकरण घेऊया। मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की समीकरण हे नेहमी एकाखाली एक लिहायचे आहेत। ओके, पहिलं समीकरण काय आहे, 3a + 5b = 26। एक समीकरण। दुसरं समीकरण आहे 5b = 22, त्याला आपण दुसरं समीकरण म्हणूया। आता या समीकरणात बघा, फक्त ए आहे, ए ला सहगुणक नाही आहे, म्हणून आपण काय गृहीत धरतो, 1। ओके, आता आपण ज्या स्टेप बघितल्या त्यांचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सहज लक्षात येईल की बी या चलाचे सहगुणक सारखे आहेत, 5 आणि 5, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सहगुणक समान करायचे नाहीत। एक तर बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे। मग मला तुम्ही सांगा की या ठिकाणी चिन्ह समान आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह समान आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समीकरण 2 हे 1 मधून वजा करायचं आहे। मग आपण समीकरण 2 1 मधून वजा करू। समीकरण 2 हे 1 मधून वजा करू। पुन्हा आपण समीकरण लिहूया 3a + 5b = 26 + 1a + 5b = 22। ओके, थोडं हां, आता एक आपण वजाबाकी करतोय। वजाबाकी करायची असेल तर दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची असतात। मला दुसरं समीकरण जे आहेत त्या ठिकाणी बघा, चिन्ह आपल्या बदलायची आहेत। एक ए ला चिन्ह कोणतं आहे, धन, म्हणून आपण ते ऋण लिहूया। 5b ला पण धन चिन्ह म्हणून ऋण लिहिलं। 22 ला सुद्धा धन चिन्ह म्हणजे काय आहे, ऋण। ओके, मग आता हे चिन्ह गृहीत धरायचे। मग बघा आता इथे 5b - 5b गेले। ओके, नंतर 3 ला धन चिन्ह आहे आणि -1 म्हणजे काय आले, 2a = 26 - 22 = 4। ओके, म्हणून 2a = 4। ए बरोबर किती आले, 4/2 म्हणजे 2। आता ए ची किंमत आपल्याला एका समीकरणात कोणत्याही घालायची आहे, जे सोप मी कालही सांगितलं तुम्हाला की जे सोपं असेल त्यामध्ये घालायची, इथे आपण 2 मध्ये घालूया। ए ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू। बरोबर, a + 5b = 22। समीकरण 2 काय आपलं, a + 5b = 22। मग ए ठिकाणी आपण 2 ठेवले म्हणजे 2 + 5b = 22, म्हणून 5b = 22 - 2। 2 त्या साईडला गेले म्हणजे काय होतात, ऋण। 5b = 20 म्हणून b = 20/5 म्हणजे किती आले, 4। म्हणून खाली काय लिहितो आपण, x आणि y
इथे ए आणि बी आहे, ए आणि बी, ए ची किंमत किती 2, बी ची किती आहे काढली आपण 4, ही समीकरणाची उकल। इथे आपलं पहिलं समीकरण संपलं, आता दुसरं समीकरण आपण सोडवूया, कारण त्यामध्ये सहगुणक समान करायचे आहेत। उदाहरण 2, एक एक्स अधिक 7y बरोबर 10, समीकरण 1। दुसरं 3x वजा 2y बरोबर 7, समीकरण 2। आता इथे बघा, x या चलाचं पहिल्या समीकरणामध्ये 1 सहगुणक आहे, दुसऱ्यामध्ये 3 सहगुणक आहेत, म्हणजे दोन्ही पण भिन्न आहेत। y ची सुद्धा 7 आहे, ऋण 2 आहेत, दोन्ही पण भिन्न आहे, म्हणजे आपल्याला कोणत्याही एका चलाचे सहगुणक सारखे करायचे आहेत। मग जे इझी असतात, जे सोपे असतात, ते सहगुणक सारखे करायचे। बघा इथे एक्स मध्ये 1 आणि 3 आहे, म्हणजे आपण सहजपणे समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तर 3 येऊ शकतात, समान होऊ शकतात, म्हणून आपण एक्स चे सहगुणक सारखे करूया। म्हणून समीकरण 1 ला 3 ने गुणू, मग काय येणार 3x अधिक 7 21y बरोबर 30। त्या खालीच आपण दुसरं समीकरण जसंच्या तसं लिहूया, 3x वजा 2y बरोबर 7। ओके, आता बघा एक्सची सहगुणक सारखी आली, चिन्हही समान आहे, म्हणजे काय करावं लागलं इथे वजाबाकी। ओके, म्हणून आपण साईडला लिहूया समीकरण 1 मधून 2 वजा करू, पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण। समीकरण 1 मधून 2 वजा करू, तीन एक्स अधिक 21y बरोबर 30 वजा 3x वजा 2y बरोबर 7। आता वजा बाकी करायची आहे म्हणून पुन्हा चिन्ह वजा येणार 3x खालचं, इथे वजा आहे म्हणजे अधिक येणार आणि 7 चे पुन्हा वजा येणार। मग बघा इथे 3x गेले, अधिक 21 आणि 2y चे पण अधिक झाले, म्हणजे अधिक 2y किती झाले 23y, 30 वजा 7 किती झाले 23, म्हणून y बरोबर 23 छेद 23, म्हणजे किती येणार 1, y बरोबर 1। आता ही y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 काय आपलं 1x अधिक 7y बरोबर 10, म्हणून x अधिक 7 गुणिले 1, y ची किंमत आपण ठेवली बरोबर 10, म्हणून x अधिक 7 बरोबर 10। आता 7 आपले त्या साईडला जायणार, म्हणजे काय होणार x इज इक्वल टू 10 वजा 7, x बरोबर 3, म्हणून एक्स वाय कौसामध्ये लिहायचे एक्स वाय बरोबर 3 आणि 1, ही समीकरणाची उकल।
समीकरणाची उकल। आता पुढचे जे आहेत 3, 4, 5 जे या ज्या पद्धतीने आपण सोडवले त्या पद्धतीने तुम्हाला सहज सोडवता येतील। आपण 6 घेऊया कारण त्यात अपूर्णांकामध्ये संख्या दिल्या आहेत, म्हणून उदाहरण क्रमांक 6 आपण घेऊया। सहावं उदाहरण आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3। दुसरा आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4। आता इथे बघा 1/3 अपूर्णांक आहे आणि y ला काही नाही म्हणजे 1 आहे। आता या ठिकाणी असं समीकरण आपण डायरेक्ट सोडवू शकत नाही, मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, x आणि y या दोन्ही पदांचा लसावी काढायचा आहे। आता लसावी किती येणार, 3, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा x आणि y मध्ये 1x अधिक 3y कॉमन छेद द्यायचा 3 बरोबर 10/3। सेम थिंग दुसऱ्या समीकरणावर तसंच करायचं आहे, 2x ला छेद 1 आहे आणि 1/4 म्हणजे किती येणार, 4 × 8x अधिक 1y/4 बरोबर 11/4। आता दोन्ही समीकरणामध्ये बघा दोघांचा छेद पहिल्या समीकरणावर 3 आहे, दुसऱ्या समीकरणावर 4 आहे, म्हणजे तो कॅन्सल होतो। म्हणजे समीकरण काय राहिलं, फक्त x + 3y = 10 आपण सोप्या पद्धतीने घेतोय, x + 3y = 10 आणि दुसरं समीकरण आलं 8x + 1y = 11। ओके, आता पुन्हा आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण एकाखाली एक समीकरण लिहूया, 1x + 3y = 10 8x + 1y = 11। आता इथे बघा x ची सहगुणक आहे ती 1 आणि 8 आहेत, y ची सहगुणक आहे ती 3 आणि 1 आहेत, पण 1 8 ला गुणण्यापेक्षा 3 ने जर गुणलं तर ते सोपं जाईल, म्हणून आपण y ची सहगुणक सारखं करूया। म्हण समीकरण 2 ला 3 ने गुणू, पहिलं समीकरण जसं तसं लिहूया आपण, 1x गुणून घेऊया आधी, आपण 3 ने गुणू म्हणजे 8 × 24x अधिक 3y = 33। ओके, आता पुन्हा आपण दोन्ही समीकरण एका खाली एक लिहूया, 1x + 3y = 10। सेकंड समीकरण आहे 24x + 3y = 33, समीकरण 2। पुन्हा आपल्या लक्षात येणार की y ची दोन्ही सहगुणक समान आहेत, चिन्ह सुद्धा समान आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल, म्हणजे 1 मधून 2 वजा करू, समीकरण 1 मधून 2 वजा करू। पुन्हा आपल्याला लिहावं लागेल खाली 1x + 3y = 10, 24x + 3y = 33। वजा बाकी करतोय आपण, म्हणून पुन्हा चिन्ह बदलतील, 24x धन आहे म्हणजे ऋण होणार, 3y ऋण होणार, 33 ऋण होणार, 3y गेले, -24x म्हणजे -24x मधून 1x गेला, म्हणजे काय राहिले, -23x, कारण 24 मोठी संख्या आहे, म्हणून -23x = 33 मधून 10 गेले, पुन्हा वजा चिन्ह 33 म्हणून -23। आता इकडे पण -23x आहे, इकडे पण -23 आहे, म्हणजे वजा चिन्ह गेले, 23x = 23।
जे एक्स बरोबर किती आला, एक। आता एक्स ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, एक्स ची किंमत किती आहे, एक, एक अधिक तीन वाय बरोबर दहा, तीन वाय बरोबर दहा वजा एक, तीन वाय बरोबर किती, नऊ, म्हणून वाय बरोबर तीन, म्हणजेच उकल काय येणार, एक्स आणि वाय म्हणजेच एक आणि तीन हे समीकरणाची उकल आहे। खाली उत्तर हे आपल्याला पूर्णपणे बॉक्समध्ये लिहायचं असतं। सात आणि आठ हे दोन्ही सारखे गणित आहेत, वेगळी पद्धत आहे, म्हणून आपण त्यातलं एक गणित घेऊया, सातव, म्हणजे आठवं गणित तुम्हाला सोडवता येणार। सातवं गणित आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव। सेकंड एक्झाम्पल समीकरण एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक। समीकरण बघा, आता यामध्ये सहगुणक तुम्हाला दिसणार नव्याण्णव एक्स एकशे एक वाय, म्हणजे संख्या खूप मोठ्या आहेत, यांना आपण समान सहगुणक करून सोडवू शकत नाही। पण या ठिकाणी आपल्या लक्षात येणार की एक पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक जो नव्याण्णव आहे तोच दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा आहे। पहिल्या समीकरणातील वायचा जो सहगुणक आहे तोच दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा आहे, म्हणजेच काय, विरुद्ध सहगुणक समान आहेत। असं जर असेल, म्हणजे एक पहिल्या समीकरणातील एक्सचा दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा, पहिल्या समीकरणातील वायचा दुसऱ्या समीकरणामधील एक्सचा असेल, त्यावेळेला दोन्ही समीकरणांची एक वेळा बेरीज करायची, एक वेळा वजाबाकी करायची आणि तिसरं आणि चौथं समीकरण मिळवायचं। ओके, म्हणून आपण सुरुवातीला एक आणि दोन यांची बेरीज करू, समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू। पहिलं समीकरण आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव, समीकरण एक, आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक। बेरीज करायची असेल तर आता तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल, काही कोणतेही चिन्ह बदलवायचे नाही, फक्त बेरजेचं चिन्ह दोन्ही समीकरणांच्या मध्ये लिहायचं। पुन्हा आपण समीकरण लिहून घेऊ, बेरीज करायची आहे मग चिन्ह न बदलवताना। आता डायरेक्ट बेरीज काय होणार, दोन्ही धन आहेत, एकशे एक अधिक नव्याण्णव किती झाले, दोनशे एक्स, पुन्हा एकशे एक नव्याण्णव दोनशे वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक हजार। आता यांचे सहगुणक म्हणजे दोनशेनंच, पूर्ण समीकरणाला दोनशेनं जर भागलं तर काय येणार, एक्स अधिक वाय बरोबर पाच। समीकरणाला दोनशेनं भागल्यानंतर काय येणार, एक्स, समीकरणाला एक्स अधिक वाय बरोबर पाच, दोनशेनं भागायचं आहे आपण।
एक्स अधिक वाय बरोबर पांच हे समीकरण तीसर सोप्या पद्धतीने समीकरण तीन। आता आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणून समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू। समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू। पुन्हा आपल्याला समीकरण द्यावं लागतील 99x अधिक 101y बरोबर 499 खाली 101x अधिक 99y बरोबर 501 वजाबाकी करायची आहे म्हणून चिन्ह सेकंड समीकरणाचे बदलतील वजा वजा आणि वजा। आता बघा 101 मधून 99 99 मधून 101 वजा होत नाही म्हणून 101 मधून 99 केले किती उरतात दोन पण 101 मोठे होऊन मायनस 2x अधिक 101 मोठे आहेत म्हणून अधिक 2y बरोबर 501 मोठे आहे म्हणून 501 गुण 499 केले मायनस 2। आता इथे दोन 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 आलेत बघा म्हणजे दोन दोनचा लोप होणार भागलं तर म्हणजे काय येणार मायनस एक्स अधिक वाय बरोबर मायनस 1 हे झालं समीकरण 4। आता 3 आणि 4 आपल्याला सोपे मिळाले आहेत ह्या 3 आणि 4 मिळालेल्या समीकरणांची केव्हाही बेरीज करायची मग आता आपण समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू म्हणजे 3 आणि 4 यांची बेरीज तिसरं समीकरण आपलं आहे एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि चौथं आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर मायनस 1। ओके बेरीज करायची आहे म्हणून सरळ काय आहे बघा एक्स एक्स गेले 1y आणि 1y 2y बरोबर 4 म्हणून y बरोबर किती आले 2। आता वायची किंमत ही या 3 आणि 4 दोन समीकरणांपैकी जे सोपं आहे त्यामध्ये घालायची म्हणजे ज्यामध्ये धन चिन्ह आहेत त्यामध्ये घालायची माझं इथे कोणतं आहे समीकरण 3 मग वायची किंमत समीकरण 3 मध्ये घालू वायची किंमत समीकरण 3 मध्ये घालू समीकरण 3 आहे एक्स अधिक वाय बरोबर 5 म्हणून एक्स अधिक 2 बरोबर 5 म्हणून एक्स बरोबर 5 वजा 2 म्हणजे किती आले 3 आले मग उकल काय आली आपली एक्स वाय 3 आणि 2 ही उकल आलेली आहे ओके स्टुडंट्स इथे आपण 1.1 हा सराव संच पूर्ण केलेला आहे। आठवणीत सुद्धा मी तुम्हाला किती सोडवता येतं त्यासाठी मी सोडलेला आहे तुम्ही ते सोडवा नक्कीच तुम्ही उरलेले गणित सोडवू शकतात आणि चॅनल जे काही तुम्ही व्हिडिओ बघणार आहे त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची तुम्ही पुन्हा आपण त्यावेळेला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे अभ्यास बघणार आहोत। ओके बाय थँक्यू।